हाय फ्रेंड्स, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही हॉटेलमध्ये किंवा घरी बनवून चिकन लॉलीपॉप किंवा व्हेज लॉलीपॉप नक्कीच खाल्ले असतील, पण आज मी तुमच्यासाठी लॉलीपॉपची एक वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे। हे आहेत प्रॉन्स लॉलीपॉप। एकदम टेस्टी, सगळ्यात सोपी रेसिपी आणि मेन म्हणजे बाहेरून खूप क्रिस्पी बनतात। तर चला मग आपण कोळंबीचे लॉलीपॉप कसे बनवायचे हे पाहून घेऊयात। सगळ्यात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊयात। त्यासाठी एक मुठभर कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 10-11 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेऊन ते आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। पाणी न घालताच आपल्याला कोरडं कोरडं वाटून घ्यायचं आहे। वाटण थोडंसं खडखडीतच ठेवलेलं आहे मी। आता हे एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घेऊयात। हा झाला आपला हिरवा मसाला तयार। आता त्यानंतर इथे मी कोळंबी म्हणजेच प्रॉन्स घेतलेले आहेत। हे मोठे प्रॉन्स आहेत। या रेसिपीसाठी आपल्याला मोठेच प्रॉन्स वापरायचे आहेत। आता कोळंबी कशी स्वच्छ करायची, तर कोळंबीचे जे तोंड आहे ते काढून टाकायचं आहे, त्याबरोबर खवलेसुद्धा काढायचे आहेत। शेपटीकडचा भाग तसाच ठेवून हा जो वरचा भाग आहे त्याला एक चीर देऊन आतमध्ये काळा धागा असतो तो ओढून काढायचा आहे। तर काळा धागा म्हणजेच ती घाण असते, त्यामुळे तो नक्की काढून टाका। आणि मग स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोळंबी। हा असा शेपटीकडचा भाग आपल्याला आता वेगळा करून घ्यायचा आहे। तुम्हाला दाखवते की आपण सुरीनी हा वेगळा करून घेणार आहोत। आणि हा शेपटीकडचा भाग आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे, तो आपण नंतर वापरणार आहोत। आणि आता अशाच प्रकारे सगळी कोळंबी मी कापून घेते। आता ही जी कोळंबी आपण वेगळी करून घेतलेली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक वाटून घ्यायची आहे। एकदम बारीक पेस्ट सुद्धा करायची नाही आहे। मिक्सर चालू बंद करून आपल्याला अशा प्रकारे खडखडीत वाटून घ्यायची आहे। आता कोळंबीचा आपण खिमाच म्हणूया, तर हा जो खिमा आहे तो आपण मिक्सिंग बोलमध्ये म्हणजेच या वाटणाबरोबरच काढून घेऊयात। त्यानंतर आता यामध्ये 1/2 लिंबाचा रस, 1/2 चमचा लाल मिरची पावडर, कारण यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा वापरलेल्या होत्या, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा चाट मसाला, 1/2 चमचा काळी मिरी पूड, चवीप्रमाणे मीठ। काळ्या मिठाची टेस्ट चांगली येते त्यामुळे थोडंसं मी इथे काळं मीठसुद्धा घातलेलं आहे। 1 ते 1.5 चमचा रेड चिली फ्लेक्स। मिश्रण थोडंसं मॉइस्ट होण्यासाठी 1 चमचाभर मी बटरसुद्धा घातलेला आहे। त्याचबरोबर आपण इथे एक अंडं फोडून घालणार आहोत। आता या मिश्रणाच्या बाइंडिंगसाठी 4 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लावर घालून आपण हे हाताने मिक्स करून घेऊ। मैदा आणि कॉर्नफ्लावरची तुम्हाला गरज पडली तर तुम्ही मागवून घालू शकता। मैद्याचं प्रमाण हे कॉर्नफ्लावरपेक्षा थोडंसं जास्त असलं पाहिजे। मैदा याच्यामध्ये जास्तसुद्धा वापरू नका, नाहीतर लॉलीपॉप पिठवे बनतील। हाताला तेल लावून आपण त्याचे बॉल्स तयार करून घेणार आहोत। आता इथे एका प्लेटमध्ये मी ब्रेड क्रम्स काढून घेते। मला लागेल तेवढे मी इथे हे क्रम्स काढते आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1/2 चमचा काळी मिरी पूड घालून मिक्स करून घेते। ब्रेड क्रम्स तयार करताना जे सँडविच ब्रेड असतात ते मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत, म्हणजेच ब्रेड क्रम्स तयार होतो। आता इथे आपण लगेचच याचे लॉलीपॉप तयार करायला घेणार आहोत। तर हाताला पहिल्यांदा थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे हे मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही। थोडंसं मिश्रण हातावरती घेऊन पॅटेसप्रमाणे बनवून घेऊयात। तर तुम्हाला किती साईजचे पाहिजेत त्यानुसार मिश्रण घ्या। आणि असे बॉल्स तयार करून झाले की आपण याच्यामधोमध ही जी शेपटी आहे काढून ठेवलेली बाजूला, तर ती एक घेऊन याच्यावरती ठेवून हे अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण हे ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेणार आहोत। तर सगळ्या साईडून असे हे आपण ब्रेड क्रम्स याच्यावरती लावून घेऊयात। एक मस्त क्रिस्पीपणा येतो याला। लॉलीपॉप शक्यतो आकाराने छोटेच ठेवा, म्हणजे ते तळताना व्यवस्थित आतपर्यंत तळले जातील। तर अशा पद्धतीने मी आधी थोडेसे लॉलीपॉप बनवून घेते। आता आपण हे तळून घेणार आहोत। तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल तापवून घेतलेलं आहे। तापलेल्या तेलामध्ये आपल्याला हे एक एक करत सोडायचे आहेत। एका वेळेला जास्त टाकू नका, बॅचेसमध्ये फ्राय करून घ्या। आता इथे गॅसची फ्लेम लो किंवा मिडियम ठेवा। टाकल्यानंतर पहिल्यांदा
खालची जी बाजू आहे ती फ्राई होऊ द्या आणि नंतरच आपण याला झाऱ्याने पलटी करून घेणार आहोत. सगळ्या बाजूने आता व्यवस्थित तळून घेऊयात. तुम्ही जर हे मोठ्या आचेवरती तळायला गेलात तर बाहेरून क्रिस्पी होईल पण आतून कच्चच राहील, त्यामुळे नेहमी लो किंवा मीडियम फ्लेमवरती तळून घ्या. आता असा छानसा गोल्डन कलर आला की आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ. तर बघा ब्रेड क्रम्समुळे किती खुसखुशीत क्रिस्पी झालेले आहेत, टेक्स्चर छान आलेलं आहे आणि जास्त ऑइलीसुद्धा बनत नाहीत. मला हे लॉलीपॉप तळायला साधारणतः 3 ते 4 मिनटं तरी लागलेली आहेत. तुम्ही हे कोळंबीचे गरमागरम लॉलीपॉप पुदिना चटणीबरोबर सर्व करा, तसेच टमॅटो केचप आणि मेयोनीजबरोबर छान लागेल. बाहेरून मस्त क्रिस्पी आणि आतून एकदम ज्युसी असे हे कोळंबीचे लॉलीपॉप तयार आहेत. एक वेगळा स्टार्टरचा पर्याय म्हणून तुम्ही हे करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. जर तुम्हाला ही याची वेगळी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत, रेसिपीसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.